त्यानंतरची बातमी पुणे अपघातासंदर्भातली आहे. ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना या अपघात प्रकरणी आता अटक होती आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याचा ठपका दोनही डॉक्टरांवरती आहे. डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरलोल असं दोघांचं नाव आहे. लष्कर पोलिसांनी दोघांना अटक केली. या दोनही डॉक्टरांचे मोबाईल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. अपघातानंतर मेडिकल टेस्टसाठी संबंधित अल्पवयीन मुलाला आणलेलं असताना त्याचं ब्लड सॅम्पल बदललं गेलं. पण पुणे पोलिसांनी इतर लॅबमध्ये या मुलाचं DNA टेस्टिंग केल्यावरती या डॉक्टरांचं बिंग फुटलं. डॉक्टर अजय तावरे हे ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख आहेत, तर श्रीहरी हरलोल हे अपघात विभागात चीफ मेडिकल ऑफिसर आहेत. डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांचं फोनवरनं अपघाताच्या दिवशी बोलणं झालेलं आहे हे सुद्धा पोलिसांच्या तपासातनं निष्पन्न होत आहे. मिकीगई आपल्याला माहिती देतील, मिकी, ब्लड सॅम्पल नेमकं बदललं कसं गेलं? ज्ञानदा, जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल या पोर्शे कार अपघातात. ज्या पद्धतीने आतापर्यंत क्राईम ब्रांचकडं हा तपास गेल्यानंतर ज्या पद्धतीने क्राईम ब्रांच या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करतायत, त्यामध्ये दोन ससूनच्या डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे. जसं आपण सांगितलं, डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी या दोघांनाही काल रात्री उशिरा त्यांच्या घरातून अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना हे निष्पन्न झालेलं आहे. 19 तारखेला जेव्हा हा अपघात घडला त्यानंतर डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांचं फोनवरून बोलणं झालेलं आहे. अर्थात हे त्यांना माहिती होतं की त्यांच्या अल्पवयीन मुलाने मदपाशन अर्थात दारू प्यालेली आहे आणि याच्या रिपोर्ट्समध्ये हे उघड होईल, त्यामुळं त्याचे ब्लड सॅम्पल्स बदलायचे आहेत. या संदर्भात त्यांनी त्यांना मोठा आमिष दाखव हे देखील आता समोर आलेलं आहे. आणि रात्री उशिरा त्यांना त्यानंतर पोलिसांनी काही चौकशी केली आणि रात्री त्यांना क्राईम ब्रांच टीमनी या ठिकाणी या लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये आणून ठेवलेलं आहे. हे दोन्ही डॉक्टर ब्लड सॅम्पल बदलल्याचं बिंग फुटताच या दोन्ही डॉक्टरांवरती कारवाई झाली आहे आणि पुण्याच्या लष्कर पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना सध्या अटक केली आहे. धन्यवाद बिगी या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.